नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत विंटर स्पेशल गाजरचा हलवा। थंडीमध्ये गाजर भरपूर प्रमाणात येतात, म्हणून आज आपण गाजरचा हलवा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघून घेऊया। अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत, त्याची आपण अशी साल काढून घ्यायची। गाजरची सालं काढूनंतर आपण गाजर धुवून आणि त्याच्यानंतर किसणार आहोत, कारण गाजर आधी धुवून नंतर किसून काय फायदा नाही, कारण त्याच्यामध्ये भरपूर वाळू असते। म्हणून आपण पहिले सालं काढून घ्यायची, नंतर एकदा गाजर स्वच्छ धुवून घ्यायचं। गाजर स्वच्छ धुवून झालं की आपण त्याचा बारीक पीस करून घेणार आहे। अशा प्रकारे आपण सर्वप्रथम गाजराची सर्व सालं काढून घ्यायची। आपल्या सर्व गाजरांची सालं काढून झालेली आहेत, आता आपण त्याला धुवून नंतरच किसणार आहोत। छान असे धुवून घेतलेले आहेत, आता त्याचा बारीक किस करून घ्यायचा आहे। बघू शकता छान असा बारीक किस झालेला आहे। आपण सर्व गाजर अशाच रीतीने किसून घेणार आहे। गाजर किसताना बारीक किसणी नाही घ्यायची। बटाट्याचे आपण काप करतो, बटाटे चिप्स करतो, त्याची किसणी येते ना, त्याच्यानेच गाजर किसायची, म्हणजे छान असे मोठे मोठे किस पडतो त्याचा। बघू शकता किती छान असा किस झालेला आहे। आता आपण एक कढई गरम करून घेऊ। कढईमध्ये दोन मोठे चमचे भरून तूप घालायचे। तूप छान तापलं की त्याच्यात आपण जो किस करून घेतला होता गाजराचा तो टाकून घेणार आहे। त्याला 4 ते 5 मिनटं आपण छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। किस असा छान तुपात भाजला करायचं, म्हणजे गाजरचा हलवा खूपच स्वादिष्ट लागतो। म्हणून आपण 4 ते 5 मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे तुपात। बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे त्याला। 4 ते 5 मिनटं आपण त्याला तुपात भाजून घेतलं होतं। भाजताना आपण गॅस फास्ट ठेवायचा, फास्ट गॅसवरच भाजायचं। आता अर्धा किलो गाजरचा किस होता, म्हणून आपण त्याच्यात 1/2 लिटरच तूप टाकणार आहोत। दूध टाकून सर्व एकजीव करून घेऊ। त्याच्यात 1/2 चमचा इलायची पावडर आहे, ती टाकून घ्यायची। त्यात आपल्या आवडीनुसार आपण साखर टाकणार आहोत। आपल्याला जास्त गोड आवडत असेल तर आपण जास्त टाकू शकता। साखर टाकून आपण सर्व एकजीव करून घेऊ। आपण गाजरच्या हलव्यावर झाकण ठेवणार नाही, कारण झाकण ठेवलं तर आपलं दूध उतरू जाईल, म्हणून हलव्यावर झाकण ठेवायचं नाही। दुधाला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि परत एकदा गाजरचा हलवा हलवून घ्यायचा। बघू शकता गाजरला कसं दुधाला उकळी आली की पूर्ण वरपर्यंत येतो, तेव्हा आपण गॅस कमी करून टाकायचा, म्हणजे आपलं दूध उतरू जाणार नाही।
आता अपन त्याच्यात आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत। मी फक्त काजूच टाकलेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये काजू आहेत 25 ते 30 काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या टाकून घेऊ आणि छान एकजीव करून घेऊ, म्हणजे दुधामध्ये काजूसुद्धा शिजून निघतील। आता 10 मिनटं झालेली आहेत, बघू शकता छान असा गाजरचा हलवा आपला रेडी झालेला आहे। त्याच्यामध्ये दूध होतं सुद्धा छान असं आटलेलं आहे। दूध टाकल्यावर आपल्याला खवा टाकण्याची काही गरज नाही, ना खव्याचा सुद्धा गाजरचा हलवा खूपच छान लागतो। बघू शकता गाजरला छान असा कलर सुद्धा आलेला आहे। त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय दूध असेल ते आपण गॅस फास्ट करून सुकवून घेऊ। रेडी झालेला आहे आपला गाजरचा हलवा, तर आपण त्याला एका बाउलमध्ये सर्व करून घेऊ। तर बघू शकता किती छान असा गाजरचा हलवा रेडी झालेला आहे आणि त्याचा कलरसुद्धा किती छान असा रेड कलर आलेला आहे। एकदा घरी करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसा झाला आहे गाजरचा हलवा।